विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये जो प्रश्न पहिला बी आणि त्याच्यामध्ये बी टू विचारतात, कोणता बी टू, स्पॉट द एरर इन द गिव्हन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स। इथे एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये एक एरर असते, एरर एरर म्हणजे चूक, ती चूक सापडायची असते आणि ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहून काढायचं असतं। तर कशा पद्धतीची वाक्य इथे विचारतात ते आपण बघू आणि त्याचं उत्तर पण कसं लिहायचं ते पण आपण बघणार आहोत। चला तर मग आता हेच वाक्य आपण इथं बघूया। सी हॅज बीन वर्कड इन धिस ऑफिस सिन्स 1996। आता या वाक्यामध्ये कोणती एरर आहे, एरर म्हणजे चूक। आता बघा इथं वर्कड हा जो शब्द दिलेला आहे वर्कड हा चुकीचा आहे। जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सिन्स हा शब्द असतो आणि त्याच्यानंतर एखादा विशिष्ट कालावधी सुरुवात झालेला असतो, दिलेला असतो, तेव्हा तिथं पूर्ण चालू वर्तमान काळ असतो आणि म्हणून या ठिकाणी जो वर्क शब्द दिलेला आहे त्याला आपल्याला वर्किंग WORKING वर्किंग असं लिहून त्याला अधोरेखित करून हे पूर्ण वाक्य लिहावं लागणार आहे। बघा मग काय करायचं, असं वाक्य लिहून काढायचं पूर्णच्या पूर्ण। सी हॅज बीन BEEN। आता इथं वर्कशब्द वर्कड शब्द दिलेला आहे ना, वर्कड आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्किंग WORKING वर्किंग आणि त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही। वर्किंग इन धिस ऑफिस, इन धिस ऑफिस OFFIC ऑफिस सिन्स SINCE सिन्स 1996। कळालं बघा। आपण आता दुसरं वाक्य बघतोय, July 2022 बोर्डाच्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे। क्वेश्चन पहिला बी टू, सुशांत घेव मी अ रिअल नाईस बुके ऑफ फ्लावर्स। इथं काय करायचं आपल्याला, स्पॉट द एरर अँड रिराईट सेंटेन्स। स्पॉट म्हणजे सापडा, शोधा। आता ह्या वाक्यामध्ये इथं एरर आहे बघा, रिअल। उत्तर लिहून काढायचं, सुशान SUSAN सुशान घेव GAVE घेव मी अ रिअली REALY रिअली हे करेक्शन आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं रिअली नाईस BOUQUETE बुके ऑफ फ्लावर्स FLOWERS फ्लावर्स। अशा पद्धतीनं तुम्हाला एरर म्हणजे चूक सापडायची आहे, शोधायची आहे आणि ते वाक्य लिहून काढायचं आहे। त्याच्यानंतरचं वाक्य आहे समर्स SUMERS समर्स इन दिल्ली DELHI दिल्ली आर एक्स्ट्रीम EXTREME एक्स्ट्रीम हॉट। हे वाक्य मार्च 2022 च्या बोर्डाच्या परीक्षेत आलेलं वाक्य हे आहे, July 2022 आणि हे आहे March 2022 आलेलं वाक्य। आता बघा इथं या वाक्यात मिस्टेक इथं एक्स्ट्रीम, इथं काय करायचं वाक्य लिहून काढायचं समर्स SUMERS समर्स इन दिल्ली DELHI दिल्ली
आर इथे एक्स्ट्रीमचं एक्स्ट्रीमली ई एक्स टी आर ई एम ई एल वाय एक्स्ट्रीमली हॉट आणि अधोरेखित करायचं. नवीन कोणता भाग लिहिला आहे आपण दुरुस्त करून एक्स्ट्रीमली आणि त्याच्यापुढं पूर्णविरामाचा वाक्य संपल्यावर. अशा पद्धतीनं प्रश्न पहिल्या बी टू मध्ये वाक्य विचारतात. आय नो अ मॅन व्हिच इज व्हेरी टॉल. सप्टेंबर 2021 ला लिहिलं वाक्य. सांगा बरं आता ह्या वाक्यात काय चूक आहे. आय नो अ मॅन विच इज व्हेरी टॉल. बरोबर. कुठं चूक आहे या वाक्यात. विच हे काय पाहिजे. हु. उत्तर कसं होईल. आय नो के एन ओ डब्ल्यू आय नो अ मॅन विचच्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला डब्ल्यू एच ओ हू इज व्हेरी टॉल असं करेक्शन लिहायचं आणि वाक्य लिहून काढायचं. लक्ष द्या आता इकडे या वाक्याकडं. सरावासाठी आपण वाक्य घेतलं. लक्ष्मण माय ग्रँडसन इज अकस्टम्ड विथ हार्ड वर्क्स. या वाक्यामध्ये एरर आहे विथ. कारण अकस्टमच्या नंतर विथ हा शब्द येत नसतो, टू शब्द येतो. एवढं करेक्शन करायचं आणि वाक्य पुन्हा लिहून काढायचं. मित्रांनो अशा पद्धतीने आपण आणखीन वाक्य बघूया. मित्रांनो आता या ठिकाणी एक वाक्य दिलंय. ही इज बेस्ट बॉय इन द क्लास. या वाक्यामध्ये तुम्हाला मिस्टेक सापडायचे, एरर सापडायचे, चूक सापडायचे. कोणती बरं चूक. बघा ह्या वाक्यामध्ये विशेषण आलंय सुपरलेटिव्ह डिग्रीचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण जर वाक्यात आलं तर त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. ही इज द वापरायचं. द बेस्ट बॉय इन द क्लास. आपल्या समोर जे वाक्य दिसतं रिच मस्ट हेल्प पुअर. या ठिकाणी रिचच्या अगोदर द हे आर्टिकल वापरायला पाहिजे. द रिच इथं काय होईल. रिच म्हणजे फक्त श्रीमंत आणि द रिच म्हणजे श्रीमंत लोक. मस्ट हेल्प द पुअर पी डबल ओ आर पुअर. इथं द का वापरलं म्हणजे सगळे गरीब लोक. सगळ्या श्रीमंत लोकांनी सगळ्या गरीब लोकांना मदत करायला पाहिजे. इथं जे वाक्य दिसतं चिल्ड्रन इन द पार्क वॉज प्लेइंग हाईड अँड सीक. आता बघा इथं हा वॉज शब्द वापरलाय तर वॉजच्या जागेवर काय पाहिजे वेअर. मग उत्तर काय होईल. चिल्ड्रन सी एच आय एल डी आर एन चिल्ड्रन इन द पार्क. चिल्ड्रन म्हणजे अनेक वचन आहे मुलं. मग इथं काय घ्यायचं वेअर. याला अंडरलाईन करायची. प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग हाईड अँड सीक. आता इथं जे वाक्य दिसतंय वन ऑफ द बॉय वेअर प्रेझेंट ॲट द स्पॉट. या वाक्यामध्ये दोन एरर आहेत. एक या ठिकाणी एरर आहे आणि एक या क्रियापदामध्ये. उत्तर काय होईल. वन ऑफ द बॉईज यस लावायची तर बॉईज आणि द वॉचच्या ऐवजी वेअरच्या ऐवजी वॉच अंडरलाईन. प्रेझेंट पी आर ई एस ई एन टी प्रेझेंट ॲट द स्पॉट. आणि आता
पुढचं वाक्य ही हॅव मेनी पेन्स इन हिज हँड. या वाक्यामध्ये काय मिस्टेक आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. धन्यवाद.